मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी केजी 1 केजी 2 आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25. पत्ता माळ विहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड 1 to 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची गाथा काही केला संपता संपत नसल्याचं दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा 23 कोटी रुपयांच्या साहित्य खरेदी प्रकरणी मोठा झोल झाल्याचं समोर आलंय. यामध्येही तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांनी अनियमितता केल्याचा आरोप आहे. दरम्यान या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आलं असून यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाल्याचं बोललं जात आहे. येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार करते खरात आणि काही समाजसेवक तसंच दैनिक जनसंचलन सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून आवाज उठवत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न होता हा संपूर्ण भ्रष्टाचार दडपून टाकण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न होताना दिसून येत आहे. कारण वारंवार चौकशा समित्या लावूनही चौकशी रेंगावण्याचं काम होताना दिसून येत आहे. या संपूर्ण भ्रष्टाचाराची चर्चा होत असतानाच आता पुन्हा एक नव्या 23 कोटी रुपयांच्या मॉड्युलर OT आणि लेबर रूमचा 23 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आलाय. या माध्यमातून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांचा आणखीन एक झोलझाल समोर आलाय. डॉक्टर नितीन तळस आणि भांडारकर प्रकाश भोते यांनी इतर विविध प्रकारचे भ्रष्टाचार तर केलेलेच आहे, शिवाय या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये म्हणून सातत्याने चौकशी रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर चौकशीत भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी वारंवार आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. हे करताना डॉक्टर तडस आणि बोथे यांनी एखाद्या लबाड कोल्ह्याची कातडी पांघरली होती की काय असा संशय आता येऊ लागला. 23 कोटी रुपयांच्या या मॉड्युलर OT आणि साहित्य खरेदी प्रकरणात देखील डॉक्टर तडस आणि बोथे यांनी बरीच बदमाशी केल्याचं दिसून येत आहे किंवा ज्या तक्रारदारानं तक्रार केली त्यानुसार तरी असे दिसून येत आहे. तक्रारदार खरात यांचा आरोप आहे की डॉक्टर तडस यांनी 23 कोटी रुपयांचे हे कंत्राट सन 2022-23 कुठलीही निविदा न काढता ते इमानदार कंत्राटदाराला प्रदान केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर नितीन तडससह भांडारपाल प्रकाश बोते यांनी आपण भाऊभाऊ भ्रष्टाचार करून मिळवून खाऊ नियमांची पायमल्ली केली आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर नितीन तडस हे कंत्राटदारावर एवढे इमानदारीनं अतिरेकी मेहरबान झाले होते की त्यांनी या कामाची एकूण कामाची 80% कोट्यावधी रक्कम ही कंत्राटदारास आगाऊ दिली. ही रक्कम मिळाल्यानंतर नेहमीप्रमाणे कंत्राटदारानं ढिसाळपणा केला असण्याची शक्यता आहे. हे काम कितपत पूर्ण झाले याची सविस्तर माहिती येत्या काही काळात खुलाशासह समोर येईलच. परंतु डॉक्टर नितीन तडस हे संबंधित कंत्राटदारावर एवढे कसे कुणाच्या बोलण्यावरून मेहरबान झाले हा मंदर की खबर रखते हे हाच मोठा प्रश्न आहे. आता हे सगळे सांगण्याची गरज नाही की डॉक्टर नितीन तडस यांनी थेट किंवा कुणाच्या मदतीनं कंत्राटदाराशी संगणमत करून हा भ्रष्टाचार केलेला आहे. एकीकडे त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची प्रकरणे दाबायची आणि दुसरीकडे घोटाळ्यांवर घोटाळे करत जायचे हाच कित्ता डॉक्टर तडस यांच्या कार्यकाळात सातत्यानं गिरवल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या घोटाळ्यासंदर्भात संबंधित तक्रारदार खरात वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण नेले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नुकतेच एका चौकशी समितीनं गठन करण्यात आले. या समितीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा सर्व बुलढाणेकर करत आहेत. परंतु या संपूर्ण विषयावरून हे स्पष्ट होते की जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नसानसात भ्रष्टाचाराचा विषाणू भिनला असून भ्रष्टाचाराचा हा विषाणू काढून टाकल्याशिवाय जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सुधारणार नाही. त्यासाठी डॉक्टर नितीन तडस आणि त्यांच्या भ्रष्टाचारी बगल बच्चांवर कारवाई करणं गरजेचं आहे. ही कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं लढा देत राहणार आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडस सह भांडारपाल भारी तत्कालीन यांच्या वादग्रस्त कार्यकाळात केलेल्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि त्यातून जमवलेली चल अचल संपत्ती अपसंपदा ही व्याजासह शासन तिजोरी जमा करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही आमचा हा पाठपुरावा असा सुरू राहणार. अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात. सिटी न्यूज बुलढाणा.
श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24।